अखेर ठाणे लोकसभेची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार. ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळणार. एबीपी माझाला माहिती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत. संजय पांडेंची एबीपी माझाला माहिती. माढ्यात फडणवीस शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत. शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. आज अभिजित पाटलांची फडणवीसांसोबत बैठक. आताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे वारसदार. राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंग कदम बांडेंचा निशाणा. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांना मतदान करण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका. समरजीत सिंग घाटगेंसोबत चर्चा. कागलमधून मंडलिकांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासंदर्भात बैठकीत रणनीती. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही. हुकुमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढा. शरद पवारांचा घणाघात. पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख बारामतीत बसलाय. संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांवर नाव न घेता टीका. ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार. तर गाडीवर शाईफेक. मराठा समाज पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही. शेंडगेंना धमकी वजा इशारा. प्रकाश शेंडगेंच्या गाडीवरील शाईफेक प्रकरणाचा भुजबळांकडून निषेध. हल्ला करून केवळ भीती दाखवण्याचा प्रयत्न. भुजबळांचा निशाणा. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार. जरांगेंचा निर्धार. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका. मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा. सोमवारी सोलापूर कराड पुण्यात तर मंगळवारी माळशिरस धाराशिव आणि लातूरमध्ये सभा. राहुल गांधींनी अमेठीतून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची मागणी. मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.